टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू चैप्टर एनवायरमेंटल मैनेजमेंट एंड द फर्स्ट पॉइंट इज इकोसिस्टम रिव्यू. इकोसिस्टम इज फॉर्मड बाय बायोटिक एंड अबायोटिक फैक्टर एंड देयर इंटरैक्शंस विद ईच अदर. आता इकोसिस्टम जी तैयार होते परिसंस्था ती तैयार होते बायोटिक आणि अबायोटिक फैक्टर म्हणजे जैविक आणि अजैविक घटक आणि त्यामध्ये होणारी जी इंटरैक्शन है अर्थात अंतरक्रिया. कारण बायोटिक फैक्टर का अबायोटिक फैक्टरशी पूर्णपणे संबंध असतो नवे ते त्याच्यावर डिपेंड असतात. सो या सर्वांपासून मिळते बनते इकोसिस्टम. ईच फैक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टम. आता इकोसिस्टम मध्ये असं काही नाही की फक्त बायोटिक फैक्टरच महत्त्वाचे आहेत. तर बायोटिक फैक्टर आणि अबायोटिक फैक्टर आणि त्यांचं इंटरॅक्शन हे सर्वच्या सर्व फैक्टर हे इकोसिस्टमसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रोड्युसर्स लाइक प्लांट आर इम्पॉर्टंट. आता आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस या कन्सेप्टमध्ये आपण पाहिलं की वनस्पतीच्या लीफमध्ये काय तयार होतं फूड तयार होतं. कारण प्लांट्स हे ॲटोट्रॉफिक आहेत म्हणून त्यांना आपण प्रोड्युसर म्हणतो. म्हणजे पृथ्वीवर जेवढं काही बायोमास आहे त्यांचे प्रोड्युसर्स हे स्वतः प्लांट्स आहेत. अँड सो प्लांट्स इम्पॉर्टंट आहे कारण ते प्रायमरी कन्झ्युमर्स किंवा सॉरी त्यांना आपण प्रोड्युसर्स म्हणतो निर्माते आहेत ते. ओके स्वतःचं अन्न स्वतः पण तयार करतात आणि त्यांच्या अन्नावर अदर ॲनिमल्स पण डिपेंड असतात. हार्बिवर्स लाईक डिअर गोट शीप कॅटल हॉर्स कॅमल इट इज फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. आता प्रोड्युसर अर्थातच प्लांट्सवर जगणारे काही ॲनिमल्ससुद्धा आहेत ज्यांना आपण शाकाहारी प्राणी म्हणू हर्बेरियस. म्हणजे हर्बेरियस एक्झाम्पल डियर असेल हरिण गोट शेळी असेल शीप मेंढी कॅटल गुरे हॉर्सेस घोडे असतील किंवा उंट कॅमल्स हे सर्वच्या सर्व हर्बेरियस हे प्रोड्युसरवर डिपेंड असतात. प्रिडेटर्स लाईक लॉयन अँड टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि जे कार्निवेरियस अर्थात जे प्रिडेटर्स आहेत हिंस्र प्राणी जसे की लायन असेल किंवा टायगर असेल तर हे सुद्धा काय करतात जे शाकाहारी प्राणी आहेत अर्थातच हर्बेरियस तर यांची जी संख्या आहे ना ते वाढू देत नाही. म्हणजे ओव्हर पॉप्युलेशन जे आहे यापासून इकोसिस्टमला प्रिव्हेंट करण्याचं काम प्रिडेटर्स करतात. म्हणून प्रिडेटर्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे जितके महत्त्वाचे प्रोड्युसर्स आणि हर्बेरियस आहेत. अ क्वेश्चन मे आर आईज इन अवर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर फाउंड इन नेचर ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन फिल्टी प्लेस टर्माइट्स इन्सेक्ट्स प्रेझेंट इन डग आर रिअली युजफुल. मग प्रश्न असा आहे की जे कॅटरपिलर्स आहेत अर्थातच निसर्गामध्ये आढळणाऱ्या ज्या अळ्या आहेत समजा त्यांना आपण कॅटरपिलर्स म्हणतो. त्यानंतर जे सजीव फिल्थी प्लेस अर्थातच डर्टी प्लेस ओके अस्वच्छ ठिकाणी जे ऑर्गॅनिझम प्रेझेंट्स असतील त्यानंतर जे टर्माइट्स अर्थातच जी वाळवी आहे त्यानंतर जे इन्सेक्ट्स आहेत कीटक जे की डंगमध्ये आढळतील ओके शेणामध्ये आढळणाऱ्या ज्या अळ्या असतील ओके इन्सेक्ट्स असतील तर मग हे घेऊन तितकेच महत्त्वाचे आहेत का तर आन्सर असेल यस ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण डिकम्पोजिशन हे सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे पुढे आपण बघणार आहोत. हाउएव्हर दोज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट दो दे आर डर्टी. म्हणजे ते डर्टी जरी असतील मात्र इकोसिस्टममध्ये त्यांचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे ते सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट अर्थातच पर्यावरण जे आहे एन्व्हायरमेंट याला क्लीन स्वच्छ ठेवण्याचं कार्य हे डर्टी प्लेसमध्ये आढळणारे मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इन इज ड्यू टू दिस फॅक्टर प्रेझेंट अराउंड अस हेन्स वी शुड केअर फॉर दीज फॅक्टर्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे आपलं जे एक्झिस्टन्स आहे ह्युमन बिईंगचं तर हे एक्झिस्टन्स या सर्व फॅक्टर डिपेंड आहे. म्हणजे हर्बेरियस असेल कार्निवेरियस असतील त्यानंतर कॅटरपिलर
टेरमाइट्स इन्सेक्ट्स यांच्यासारखे ऑर्गॅनिझम असतील जे की डर्टी प्लेसला असतात, हे सर्वच सर्व इम्पॉर्टंट आहे. कारण ते जर नसतील, याच्यामधला एकही घटक डिस्टर्ब झाला तर आपला एक्झिस्टन्स धोक्यामध्ये येऊ शकतो. हो, सो ओवरऑल आपण या सर्व फॅक्टर आपली लाईफ डिपेंड असते. देन आता नेक्स्ट इकोसिस्टीम संदर्भात एक चार्ट दिला आहे आपल्याला, तो चार्ट आपण समजून घेणार आहोत. आता इकोसिस्टीम जी आहे तर याचे दोन कॉम्पोनंट्स असतात. पहिला कॉम्पोनंट्स आहे अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि जो दुसरा कॉम्पोनंट्स आहे तो आहे बायोटिक कॉम्पोनंट्स. ओके, आता जे अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत त्यामध्ये दोन प्रकारचे फॅक्टर असतील. पहिला आहे फिजिकल फॅक्टर आणि दुसरे जे फॅक्टर असतील तर ते असतील केमिकल फॅक्टर. त्यानंतर आता फिजिकल फॅक्टरमध्ये जर पाहिलं आपण तर एअर असेल, वॉटर वेपर्स, वॉटर असेल, वेपर असेल, मिनरल, सॉइल, सनलाईट. ओके, तर हे सर्व फॅक्टर हे फिजिकल फॅक्टर आहेत. ओके, सूर्यप्रकाश असेल, सॉइल, मिनरल्स, खनिजे, वॉटर असेल, वेपर असेल, एअर. आता जे केमिकल फॅक्टर्स आहेत, आता या केमिकल फॅक्टर्समध्ये आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये असतो प्रेझेंट कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर 78% अवेलेबल असणारा नायट्रोजन, 21% असणारा आणि बर्निंग, आणि बर्निंगसाठी पण इसेन्शियल आहे ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, ज्याच्यावर आपलं जीवन डिपेंड आहे, अर्थातच ऑक्सिजन असेल. त्यानंतर अमोनिया असेल. ओके, हे सर्वच सर्व केमिकल फॅक्टर्स आहेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर जे केमिकल फॅक्टर्स आहेत तर यांच्यामधून दोन प्रकार आहेत. पहिला आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स. आता जे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत त्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयन, सोडियम, पोटॅशियम यासारखे सबस्टन्स येतील. मात्र जे ऑर्गॅनिक्स आहेत सबस्टन्सेस त्यामध्ये आहे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. ओके, देन हा झाला पहिला चार्ट अबायोटिक कंपोनंट संदर्भात आपण पाहिले इन्फॉर्मेशन. त्यानंतर जेव्हा आपण बायोटिकबद्दल बोलू तर यामध्ये काही ऑर्गॅनिझम हे ॲटोट्रॉफिक असतील, म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, ज्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि मेजरली आपल्याला माहिती आहे की प्लांट्स फोटोसिंथेसिस प्रोसेसनं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, सो ते आहे ॲटोट्रॉफिक. आणि दुसरा प्रकार असतो तो आहे हिटेरोट्रॉफिक, म्हणजे फूडसाठी जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात त्यांना आपण हिटेरोट्रॉफिक म्हणू, की ते स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करू शकत नाही. आता जेव्हा आपण ॲटोट्रॉफिकबद्दल बोलू तर डेफिनेटली यामध्ये जे स्वतःचं अन्न स्वतः तयार होऊ शकतात आणि ज्यांना आपण मेजर प्रोड्युसर म्हणतो, म्हणजे पृथ्वीवर जे सर्वात बायोमासची निर्मिती करतात, तर ते आहेत प्लांट्स. आता हे जे प्लांट्स आहेत तर हे ॲटोट्रॉफिक प्रोड्युसर्स आहेत, तिथपर्यंत यांचं क्लासिफिकेशन आहे. मात्र जेव्हा आपण हिटेरोट्रॉफिकबद्दल बोलू तर यामध्ये दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत, एक आहे ॲनिमल्स आणि दुसरे आहे डिकंपोजर्स. ॲनिमल्समध्ये आपण ॲनिमल्समध्ये आपण एक्झाम्पल ह्युमनचं घेऊ. आता यामध्ये कन्झ्युमर जर पाहिलं आपण तर कन्झ्युमरचे तीन टाईप्स असतील. पहिला आहे प्रायमरी कन्झ्युमर्स, दुसरा आहे सेकंडरी कन्झ्युमर्स आणि फायनली टर्शरी कन्झ्युमर. डिकंपोजर जे आहे तर त्यामध्ये आपण फंगी घेऊ कन्सिडरेशनसाठी. सो त्यानंतर आता आपण काही इन्फॉर्मेशन पाहू. पेढी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. आता साऊथ इंडिया अर्थात दक्षिण भारतामध्ये जर पाहिलं आपण तर लार्ज स्केलमध्ये जे पिकाचं उत्पन्न घेतलं जातं, कल्टिवेशन केलं जातं, ते आहे भात शेती. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रासहॉपर्स.
आता ही जी पॅडिफिड्स आहे, तर याच्यावर वारंवार अटॅक होणार होतो, नागतोडी अर्थातच ग्रासोफर्स. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पेडीफिल्ड टू फीड अपॉन ग्रासहॉपर अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. हाउएवर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डेक्लाइन ऑल ऑफ द सडन. आता सिमिलरली जर पाहिलं आपण तर जसं की पॅडीफिल्ड्सवर अटॅक कोण करतात, ग्रासहॉपर्स. आता ग्रासहॉपरची संख्या जर जास्त प्रमाणात असेल तर त्या पॅडीफिल्डच्या मडमध्ये फ्रॉगची पण संख्या जास्त प्रमाणात असते, कारण फ्रॉग त्यांच्यावर जगतात. आणि फ्रॉगवर जगणारे कोण आहेत, स्नेक्स. म्हणजे स्नेकचं फेवरेट फूड कोण आहे, फ्रॉग. फ्रॉगवर जगणारे स्नेक्स पण आहे, म्हणजे एक प्रकारची फूड चेन आहे. म्हणजे पॅडीफिल्डवर जगतात ग्रासहॉपर्स, त्यांच्यावर जगतात फ्रॉग, त्यांच्यावर जगतात स्नेक. मग आता फ्रॉगचं पॉप्युलेशन जर डिक्लाईन झालं, म्हणजे नष्ट झालं सडनली, तर याचा काय परिणाम होऊ शकतो? तर डेफिनेटली इथं काय होईल, फूड चेन डिस्टर्ब होईल. त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.